हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना होमस्कूलिंग युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, 3.5 द ग्रेट सायंटिस्ट म्हणजे महाशास्त्रज्ञांवर आधारित हा जो लेसन आहे तो तुम्हाला नक्कीच प्रेरणा देणारा आहे. तर या लेसनचा पूर्ण अनुवाद करा असं म्हणून मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केली. तर मी याचा अनुवाद म्हणजेच या धड्याचा शब्द आणि शब्दाचा अर्थ तुम्हाला इथे सांगणार आहे, त्याचा उपयोग तुम्ही करून घ्या. पटापट या लेसनचे जे शब्दार्थ आहे ते तुमच्या वह्यांमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना खूप फायदा होईल. So, great scientists are persevering and never deterred by difficulties. आता ग्रेट सायंटिस्ट म्हणजे काय, की महान शास्त्रज्ञ हे कसे असतात, persevering असतात म्हणजे जतन करणारे असतात, never deterred म्हणजे प्रतिबंधित बाय डिफिकल्टीज अडचणी, म्हणजे महान शास्त्रज्ञांना अडचणी थांबवू शकत नाही, ते कोणत्याही अडचणीवर मात करत पुढे जातात असे असतात महान शास्त्रज्ञ. सगळ्यात पहिलं आपण बघतोय, मायकेल फराडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश सायंटिस्ट अँड इन्व्हेंटर्स ऑफ मॉडर्न टाइम्स. मॉडर्न टाइम्स, आता इथे आपण वर्ड बाय वर्ड बघू. मायकेल फराडे काय हे नाव आहे, इज रिगार्डेड म्हणजे मानले, ॲज वन ऑफ द मोस्ट म्हणजे अनेक शास्त्रज्ञांपैकी जे आपल्याला बोलायचं असतं ते आपण म्हणतो वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड चा अर्थ आहे प्रसिद्ध. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ अँड इन्व्हेंटर्स म्हणजे शोध कार्य करणारे मॉडर्न टाइम्स म्हणजे आधुनिक युगामध्ये, जे आत्ताचं युग आहे ते आधुनिक युग आहे. आधुनिक युगामध्ये अनेक शास्त्रज्ञांपैकी एक महान शास्त्रज्ञ म्हणून ज्यांचा गौरव केला जातो ते आहेत मायकेल फराडे अँड हिज वर्क. फक्त त्यांचा का केला जातो गौरव, कारण त्यांचं जे कार्य होतं, हिज वर्क म्हणजे त्यांचं कार्य, हे जे काय आहे प्रोनाऊन आहे जे त्यांच्यासाठी इथे वापरलेलं आहे. हिज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी, कशाबद्दल त्यांचं काम होतं, त्यांचं काम होतं विजेवर आधारित. तर इथे त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे की त्या महान असं कार्य त्यांनी केलंय. इट्स स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी, इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज हा विषय अजूनही अभ्यासाचा आहे. इन द फॉर्म ऑफ फराडेज लॉ, फराडेंनी जो लॉ काढलेला आहे, जो नियम काढलेला आहे तो अजूनही अभ्यासला जातोय. But few know his inspirational life story. पण बऱ्याच काही थोड्याच जणांना त्याची प्रेरणादायी जीवनाची कहाणी माहिती आहे. इन्स्पिरेशनल म्हणजे प्रेरणादायी, विच इज ऑल अबाउट करेज म्हणजे त्याची जीवनाची कहाणी कशी आहे. तर करेज म्हणजे धैर्य अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स, म्हणजे ऑड्स म्हणजे काय, शक्यता, म्हणजे अनेक विरोधी असणाऱ्या गोष्टीं वर त्याची मात करण्याचं जे स्पिरिट आहे किंवा त्याचं जे एकूणच आयुष्य आहे ते थोड्याच जणांना माहिती आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड धैर्याने तो सामोरा गेलेला आहे. मायकेल फराडे वॉज बॉर्न इन टू अ पॉवर्टी स्ट्रायकन फॅमिली. पॉवर्टी म्हणजे गरिबी, स्ट्रायकन म्हणजे त्रस्त, म्हणजे गरीब एका घरामध्ये, कुटुंबामध्ये तो जन्माला आलेला आहे. इन अ डर्टी लंडन सबब, आता सबब म्हणजे काय, तर असं ठिकाण किंवा असं उपनगर की जिथे खूप आपल्या झोपडपट्टीचा एरिया असतो किंवा गरीब ठिकाण जिथे घाण, दारिद्र्य असं सगळं असतं त्या माहोलमध्ये, त्या ठिकाणी मध्ये त्याचा जन्म झालेला आहे. फॅमिली म्हणजे कुटुंब तुम्हाला माहिती असेल. डर्टी म्हणजे घाणेरडी जागा. ही सफर्ड, त्याने काय सहन केलंय, फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट. आता स्पीच डिफेक्ट म्हणजे काय, की ज्या व्यक्तीला बोलण्यामध्ये अडथळे येतात त्याला काय म्हणतात, स्पीच डिफेक्ट. तुम्ही कोणाकोणाला तोत्र बोलताना किंवा अडकत अडकत बोलताना पाहिलं असेल, अशा व्यक्तीला काय म्हणतात, स्पीच डिफेक्ट, बोलण्यासाठी संबंधित प्रॉब्लेम आहे. ऍज अ चाइल्ड, जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याला बोलण्याचा त्रास होता. ही वुड प्रनाऊन्स म्हणजे तो काय उच्चार करायचा, प्रनाऊन्स म्हणजे उच्चार करणे. रॅबिट या शब्दाचा तो उच्चार कसा करायचा, वॅबिट, म्हणजे त्याला र बोलता यायचं नाही. म्हणजे आपल्यापैकी खूप मित्रमैत्रिणी असतात काहींना र बोलता येत नाही, तसं त्यालाही प्रॉब्लेम होता, तो वॅबिट म्हणायचा. ही कुड नॉट इव्हन से हिज ओन नेम, त्याचं स्वतःचं नाव सुद्धा तो घेऊ शकायचं नाही. अँड वुड कॉल हिमसेल्फ, आणि तो काय म्हणायचा त्याला, फवाडे, कारण त्याचं नाव फराडे असतं ना, तर फवाडे म्हणायचा. अदर चिल्ड्रन म्हणजे इतर, अदर म्हणजे इतर, चिल्ड्रन म्हणजे मुले. लाफ्ट म्हणजे काय करायची, हसायची. जेव्हा भूतकाळामध्ये गोष्ट सांगत असतो आपण तेव्हा क्रियापदाला ईडी प्रत्यय लागतो. सो लाफ्ड ऍट हिम, त्याच्यावर हसायची, अँड मी त्याच्यावर हसायची. अँड टीचर्स म्हणजे शिक्षक सुद्धा काय करायचे, डीड नॉट हेल्प हिम इदर, आणि म्हणजे नुसती मुलंच हस
इतर शिक्षक सुद्धा त्याला मदत करत नव्हते. वेन ही वॉज 12 म्हणजे जेव्हा तो 12 वर्षाचा होता, हिज मदर वॉज फोर्स टू टेक हिम आउट ऑफ स्कूल. म्हणजे जेव्हा तो 12 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईला जबरदस्तीनं त्याला शाळेतनं काढावं लागलेलं आहे. दस पुटिंग अँड एंड टू हिज फॉर्मल एज्युकेशन. फॉर्मल एज्युकेशनचा अर्थ आहे औपचारिक शिक्षण. जे शिक्षण आपण शाळेमध्ये घेतो त्याला फॉर्मल एज्युकेशन असं म्हणतात. आणि जे शिक्षण आपण बाहेर शिकतो, म्हणजे एखाद्या कुंभाराला काम करताना बघतो, आपल्याला कळतं की मडकं कसं तयार करायचं, किंवा आई स्वयंपाक करते आणि आपण तिला बघतो आणि आपल्याला कळतं अरे ऑमलेट असं करतात का, किंवा मेथीची भाजी अशी करतात का, खीर अशी करतात का, हे जे आपल्याला ज्ञान होतं ना त्याला इनफॉर्मल म्हणतात. बरं का, लक्षात ठेवा. इनफॉर्मल एज्युकेशन ही का सांगतेय तुम्हाला मी, इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक. हे आहे औपचारिक आणि याला म्हणतात अनौपचारिक. जे आपण सतत आपल्या मित्रांकडनं, घरातल्याकडनं, इतर कोणाकडनं तरी शिकत असतो, ते असं इनफॉर्मल एज्युकेशन. ऍट 13 आता जेव्हा तो 13 वर्षाचा होतो, हॅव्हेवर ही स्टार्टेड वर्किंग विथ द बुक बाइंडर. तुम्हाला माहिती आहे त्याच्या आईला शाळेतनं काढावं लागलं त्याला, त्यांची प्रचंड गरिबी होती. मग तो 13 वर्षी कामाला लागला. कशाच्या? बुक बाइंडरच्या, पुस्तकं बांधणाऱ्याच्या कामाला लागला तो. बाइंडिंग हंड्रेड्स ऑफ बुक्स ड्युरिंग द डे. एका दिवसात तो 100+ अधिक पुस्तकांची बांधणी करायचा. अँड स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम. आणि तिथंच थांबायचा आणि पुस्तकं वाचायचं. त्याला पुस्तक वाचण्याचा खूप नाद होता, छंद होता. रीडिंग म्हणजे वाचणे. दस बिकेम हिज ऑब्सेशन. म्हणजे एखाद्याला क्रिकेट खेळण्याचं ऑब्सेशन, सतत क्रिकेट खेळावं असं वाटतं. एखाद्याला गेम खेळण्याचं ऑब्सेशन, सतत गेम खेळावीशी वाटते. तसं याला पुस्तकं वाचण्याचं ऑब्सेशन होतं. तुमच्यापैकी कुणी आहे की ज्याला पुस्तकं वाचायला आवडत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी. एके दिवशी त्याला काय झालं, एक पुस्तक सापडलं. ते कशावरती आधारित होतं? विजेवरती आधारित होतं. बुक ऑन इलेक्ट्रिसिटी विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग. म्हणजे ते पुस्तक विजेवर आधारित होतं आणि कुणीतरी ते बाइंडिंग करण्यासाठी पाठवलं होतं. ही स्टार्टेड रीडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक्ड. तो ते पुस्तक वाचायला लागला. हुक्ड म्हणजे गुंतणे, अडकणे अर्थाने आहे. तो इतका रमला त्याच्यामध्ये, ते पुस्तक वाचतच राहिला. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे वीज या विषयाची ओळख त्याला, इंट्रोडक्शन म्हणजे ओळख करून देणं. आपण म्हणतो ना की माझं इंट्रोडक्शन हे आहे, किंवा या पाहुण्यांचं इंट्रोडक्शन हे आहे, तर त्याची ओळख जी झालेली आहे वीज या विषयाशी ती तेव्हा झालीय. विच सून बिकेम अ लाईफ लॉंग फॅसिनेशन. आणि हे जे आहे विजेविषयीचं, त्याची जी उत्सुकता आहे ती आयुष्यभरासाठी तशीच राहिलेली आहे. फराडे वॉज स्टील पुअर ऍट 21. म्हणजे हे 13 वर्षाचे असताना आपल्याला कळलं की तो पुस्तक वाचतोय. आता डायरेक्ट 13 वर्षावरून आपण 21व्या वर्षी उडी मारलेली आहे. 21व्या वर्षापर्यंत तो गरीबच होता. वन्स अ फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू अ पब्लिक लेक्चर. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी असं असतं ना की मोठ्या मोठ्या लोकांचे व्याख्यान असतात, तशाच प्रकारचं व्याख्यान त्याकाळी होतं. पण त्या व्याख्यानाला जाण्यासाठी तिकीट लागत होती आणि त्याला कुणीतरी एक तिकीट दिलं की जा बाबा हे व्याख्यानाला जा. अँड डेमॉन्स्ट्रेशन, त्याच्यामध्ये फक्त व्याख्यान होतं का, पब्लिक लेक्चर तर होतच, पण डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रात्यक्षिक होतं. बाय द रिनाउंड म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती, केमिस्ट हम्फ्री डेव्ही. त्यांचं नाव काय आहे? हम्फ्री डेव्ही. ऍट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन. कुठे होतं ते? लंडन रॉयल इन्स्टिट्यूशन. डेव्हीज वर्क ऑन केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल लाईटनिंग. त्याचं जे काम होतं केमिकल्स आणि इलेक्ट्रिकल लाईटनिंग वॉज द सब्जेक्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन अमंग द सायंटिस्ट ऑफ दॅट एज. म्हणजे हा जो डेव्ही होता तो एक महान शास्त्रज्ञ होता आणि त्याचा हा विषय काय होता, केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल लाईटनिंग. हा विषय त्या काळच्या अनेक शास्त्रज्ञांसाठी एक चर्चेचा विषय होता. 70 इयर्स लेटर, 70 वर्षानंतर सुद्धा अक्रॉस द अटलांटिक ओशन इन द USA द सेम वर्क एनेबल्ड थॉमस एडिसन टू प्रोड्यूस द फर्स्ट कन्सिस्टंट लाईट बल्ब. म्हणजे त्यांनी हे सांगितलं आहे, हा विषय किती महत्वाचा आहे बघा, की 70 वर्षानंतर सुद्धा हा जो तुम्ही ऐकला असेल ना थॉमस एडिसन, ज्यांनी बल्बचा शोध लावला, ज्यांनी अनेक प्रयोग केले,
आणि पेटता बल्ब ज्याने तयार केला तो थॉमस एडिसन, त्यांनी सुद्धा त्याच्यावर तेव्हाही अभ्यास केला. अलाइनमेंट म्हणजे सक्षम करणे, म्हणजे इतका महत्वाचा विषय होता. तर इथे फॉर फर्स्ट कन्सिस्टंट लाईट बल्ब, जे एक त्यांनी इलेक्ट्रिसिटीवर खूप काम केलं पण एक सुसंगत लाईट, कारण बल्ब लावायचं म्हटलं तर आपल्याला एकसारखी त्याला इलेक्ट्रिसिटी वीज देणं गरजेचं आहे आणि ती एक सलग वीज देण्याचं काम हे कोणी केलेलं आहे, थॉमस एडिसननं केलेलं आहे. तर इथे आपण बघतो की पुढच्या पॅराग्राफ मध्ये म्हटलं, दॅट डे इन 1812 फराडे वॉज स्पेल बाउंड बाय डेव्हीज लेक्चर. डेव्हीचं लेक्चर इतकं भारी होतं की फराडे हा मंत्रमुग्ध झालाय, स्पेल बाउंड म्हणजे मंत्रमुग्ध होणे. ही केप्ट टेकिंग नोट्स अबाउट द मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड, म्हणजे विजेचा जे फ्लुइड आहे त्याचा जो फोर्स आहे, मिस्टेरियस फोर्स, मिस्टेरियस म्हणजे गुढ, एखाद्या गोष्टीबद्दल माहीत नसलं आपण त्याला गुढ म्हणतो. द मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड या विषयावरती तो ते लेक्चर ऐकताना प्रचंड मंत्रमुग्ध झाला. ही वॉज सो एनग्रॉस्ड, एनग्रॉस्ड म्हणजे तल्लीन होणं, देहवाण विसरणं, असं एनग्रॉस्ड इन द लेक्चर दॅट ही फॉरगॉट टू अप्लॉड विथ द रेस्ट ऑफ द क्राऊड. अप्लॉड म्हणजे काय, आपण टाळ्यांनी स्वागत करतो, हावा छान काम केलंय, ते करायला सुद्धा तो विसरून गेला. व्हेन ही वेंट बॅक, जेव्हा तो भानावर आला, हिज नोट्स वेअर सो कॉम्प्रिहेन्सिव्ह, म्हणजे त्याच्या नोट्स इतक्या कॉम्प्रिहेन्सिव्ह, सर्व समावेशक होत्या, दॅट ही बाउंड देम, त्याने काय केलं, त्या बांधणी केली इन टू अ बुक, मिनिंग टू गिफ्ट इट टू डेव्ही. म्हणजे त्यानं काय केलं, त्याच्या नोट्स त्याला त्यांनी बांधल्या होत्या, तयार केल्या होत्या, त्याला वाटलं की तो त्या गिफ्ट करावा एक दिवशी देवीला, की त्यानं दिलेलं लेक्चर होतं आणि इतकं व्यवस्थित नोट्स काढल्या होत्या. फराडे डिसाइडेड दॅट डे दॅट ही डिड जस्ट वॉन्ट टू सेल बुक्स, त्या दिवशी फराडेने ठरवलं की मी फक्त पुस्तकं नाही विकणार, ही वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट, ही त्याला एक महान शास्त्रज्ञ व्हायचं होतं. गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स, आणि आता मी माझी पुस्तकं लिहू शकणार याची त्याला खात्री पटली होती त्या दिवशी. देवी बिकम हिज रोल मॉडेल, आणि रोल मॉडेल म्हणजे आदर्श व्यक्ती, प्रत्येकाचं कोणी ना कोणतरी रोल मॉडेल असेल, तुमचाही कोणीतरी रोल मॉडेल नक्की असणार, ज्याला बघून तुम्हाला वाटते की नाही मी याच्यासारखं होईल. बट देअर वॉज अ प्रॉब्लेम, पण तिथे एक समस्या आलेली आहे, ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस, म्हणजे त्याला महान शास्त्रज्ञ व्हायचंय पण शास्त्रज्ञ होणं खायची गोष्ट नाहीये, त्याला एक सामाजिक स्तर नव्हता, सामाजिक उंची नव्हती, मनी पैसा नव्हता, ऑर द एज्युकेशन सुद्धा, म्हणजे शिक्षण सुद्धा नव्हतं टू परस्यू. परस्यू म्हणजे एखादी गोष्ट मिळवणं, प्राप्त करणं, परस्यू द सायन्स, म्हणजे त्यांना ना धड शिक्षण होतं, ना तर पैसे होते, ना सामाजिक स्तर होता. फराडे थॉट इट वुड बी अ वंडरफुल इफ डेव्ही बिकेम हिज मेंटॉर, म्हणजे त्याला असं वाटलं, मेंटॉर म्हणजे काय, त्याचा गुरु होणं, तो जर त्याचा गुरु झाला, मार्गदर्शक झाला, आपण मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक, म्हणजे त्याला असं वाटलं की जर हा माझा मार्गदर्शक झाला तर किती छान होईल, असं त्यानं विचार केला की माझं सगळ्या समस्या मिटून जातील. मग पुढे काय होतं, बट डेव्ही डिड नॉट अग्री इनिशियली, डेव्ही तयारच होता, डेव्हीला काय वाटतं, हा काय याला ना स्टेटस, ना पैसा, ना एज्युकेशन, हा काय करणार आहे. तेव्हा फराडे वॉज नॉट डिजेक्टेड, पण यानं फराडे हताश नाही झाला, ही जस्ट केप ट्राईंग, पण तो प्रयत्न करतच राहिला. डेस्टिनी म्हणजे नशीब, हॅड अ स्ट्रेंज प्लॅन, आणि या नशिबाकडे म्हणजे डेस्टिनीकडे असा वेगळा, स्ट्रेंज म्हणजे विचित्र, प्लॅन म्हणजे एखादं नियोजन असतं ना, तर या आपल्या नशिबाकडे वेगळंच नियोजन होतं. ही स्टोअर फॉर हिम, त्याच्यासाठी राखून ठेवलं होतं एक नियोजन नशिबानं. अ फ्यू इयर्स लेटर, म्हणजे काही वर्षानंतर, अ केमिकल एक्सप्लोजन हॅपन, आणि एक धमाका झालेला आहे इनसाइड डेव्हीज लॅब. डेव्ही हा जो शास्त्रज्ञ आहे, ज्याच्याकडे त्याला शिकायचं होतं, काम करायचं होतं, त्याच्याच लॅबमध्ये एक धमाका झाला आणि स्फोट झालेला आहे त्या लॅबमध्ये. अँड ही वॉज म्हणजे कोण, हा जो डेव्ही आहे, टेम्पररी म्हणजे तात्पुरता ब्लाइंडेड, तो आंधळा झालाय डेव्ही तात्पुरता. ही नाऊ नीडेड अँड असिस्टंट म्हणजे सहाय्यक, आता त्याला कोणीतरी सहाय्यक हवाय, कसा हवाय सहाय्यक, अँड एक्सलंट मेमरी. आता इथे ई आलाय ना, स्वर आलाय ना, म्हणजे वॉवल आलाय म्हणून इथे आपण अँड हे आर्टिकल वापरलंय, त्याला एक्सलंट मेमरी, ज्याची खूप मेमरी शार्प आहे, टू हेल्प हिम, असा माणूस त्याला मदत करण्यासाठी हवा होता. ही वॉज रिमाइंडेड, आणि मग त्याला आठवण झाली, रिमाइंडेड म्हणजे आठवण करणे, ऑफ फराडे, त्याला फराडेची आता आठवण झालेली आहे. अँड डिसाइडेड टू हायर हिम, आता त्याने ठरवलंय की आपण हायर करायचं म्हणजे त्याला कामावर घ्यायचंय. हिम ऍज हिज सेक्रेटरी म्हणजे सचिव, आता मी काम करतो, हा हुशार आहे फराडे, आपण ह्याला कामावर घेऊयात, असं त्याने ठरवलेलं आहे.
डेवी नेव्हर बिलीव फराडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स गोईंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. डेवीला वाटलंच नव्हतं की हा फराडे काही आयुष्यात करू शकेल, कारण ज्या प्रकारचा सामाजिक स्तर होता, ज्या प्रकारचं एज्युकेशन होतं, तो काही करणार नाही, तो फक्त याला असिस्ट करत राहील आयुष्यभर, एवढंच त्या डेवीला वाटलं होतं. ही देअरफोर डिसमिस्ड फराडेज एस्पिरेशन्स अँड ऍडवाइस हिम टू स्टिक टू बुक बाइंडिंग. आणि या गोष्टीमुळे त्याने काय केलं, एस्पिरेशन म्हणजे महत्वाकांक्षा, त्याने त्याची महत्वाकांक्षा नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्याला सल्ला दिला की स्टिक टू बुक बाइंडिंग, जर तुझे बुक बाइंडिंगच करत बस काही तुम्ही शास्त्रज्ञ विसरून व्हायचे विचार सोडून दे. बट फराडे वॉज रिलेंटनेस. रिलेंटनेस म्हणजे काय, त्यानं अथकपणे प्रयत्न केला, ही वर्क डे अँड नाईट, त्यानं रात्रंदिवस काम केले. अँड लर्न, लर्न म्हणजे काय, शिकणे. लर्नचा भूतकाळ आहे, लर्न ऍज मच ऍज ही कुड अबाउट डेव्हिज एक्सपेरिमेंट. जितकं शिकता येईल त्यानं तितकं डेव्हिजच्या एक्सपेरिमेंट शिकलाय, एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. सून फराडे बिकेम इनडेस्पेन्सिबल. इनडेस्पेन्सिबल म्हणजे अपरिहार्य टू डेव्ही. म्हणजे डेव्हीला आता असं झालं की आता काही तो इतका अपरिहार्य घटक झाला त्याच्या आयुष्याचा डेव्हीच्या, फराडे. अँड वॉज प्रमोटेड, त्याला बढती दिलेली आहे फराडे त्याने टू हिज लॅब असिस्टंट. खरं इतका त्याच्या मदत करायचा, इतका कष्ट करायचा की शेवटी डेव्हीने त्याला काय केलं, लॅब असिस्टंट म्हणून बढती दिलेली आहे. दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स अ सायंटिफिक करिअर. आणि त्याच्या वैज्ञानिक कालखंडाकडे, त्या करिअरकडे, त्याच्या कामाकडे त्याचं पहिलं पाऊल टाकलेलं आहे. दो मच ऑफ हिज जॉब नाऊ वॉज क्लिनिंग लॅब्स. आणि त्याला काय काम द्यायचं, तो लॅब स्वच्छ करणे, क्लिनिंग लॅब्स, लॅब स्वच्छ करणे. ऍटलीस्ट ही गॉट टू सी सम ऑफ डेव्हीज लिडिंग एक्सपेरिमेंट्स. कारण लॅब स्वच्छ करायचं, निमित्ताने त्याला डेव्हीचे काय प्रयोग चाललेले, लिडिंग एक्सपेरिमेंट्स म्हणजे अग्रगण्य प्रयोग, ते त्याला बघता यायचे. इवन देन डेव्हिड डीड नॉट हॅव मच होप फॉर फराडे. आणि त्याला काही खरं वाटत नव्हतं की हा फराडे काय करणार आहे. देन फराडे गॉट अनादर चान्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. आता फराडेला आणखी एक संधी मिळाली की स्वतःला सिद्ध करेल. वन डे डेव्हिड ट्राईड टू रिक्रिएट अ फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे विद्युत चुंबकीय एक्सपेरिमेंट तो करत असतो, एक प्रयोग करत असतो, विथ फेलो केमिस्ट विल्यम वॉलस्टॉन, एक्सप्लोरिंग वाय व्हेन अँड इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड टू अ वायर इट कॉजेस दॅट वायर टू बिहेव्ह लाईक अ मॅग्नेट. म्हणजे अशा प्रकारे करंट दिल्यानंतर की जी तार आहे ती तार एका चुंबकीय घटकासारखी काम करायला लागते, त्याच्या मागचं नेमकं कारण काय शोधायचं होतं. ऑब्व्हियसली स्पष्टपणे द फोकस इज वेअर कनेक्टेड बट नोबडी हॅड फिगर्ड आउट हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली. म्हणजे तारेला करंट दिल्यानंतर ती मॅग्नेट सारखं काम करते, पण ती कशामुळे काम करते, सातत्याने त्याला कसा प्रवाह देता येईल याच्यावर काम करणं चालू होतं. तर ते कसं करता येईल याच्यावर सगळेच जण अभ्यास करत होते. डेव्ही बिलीव दॅट इफ ही कुड फाइंड आउट वाय इट हॅपन अँड कंट्रोल्ड इट देअर वुड बी मेनी प्रॅक्टिकल अप्लिकेशन ऑफ द फोर्स. म्हणजे त्याचं चाललं होतं की आपण कदाचित त्याच्यावरचं काम केलं तर आपल्याला बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर करता येईल. सो इथे कंट्रोल म्हणजे नियंत्रित ऑफ द फोर्स. बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आउट अँड वॉज फ्रस्ट्रेटेड. पण डेव्हीला ते काही करता येत नव्हतं, त्याचं कारण शोधता येत नव्हतं, त्याला सातत्याने तो प्रवाह देता येत नव्हता. मग तो खूप फ्रस्ट्रेटेड झाला, निराश झाला. ही देन टीज, मग त्यांना काय ठरवलं की आपण आता फराडेला चिडवूया. टीज म्हणजे चिडवणे. फराडे आस्किंग हिम टू ट्राय हिज हँड ऍट. आता ट्राय हिज हँड म्हणजे तुझा हात घालायचा नाहीये, ते तू तुझा हात आजमाव, तू पण करून बघ ह्याच्यामध्ये की नेमकं ह्याच्या मागचं कारण काय, त्या तारेला कसं काही चुंबकीय गुण लागतोय आणि मग सातत्याने कसं देता येईल आपल्याला. आफ्टर यू वॉज डन क्लिनिंग द लॅब, तुझे लॅब स्वच्छ करून झालं की बघ करून तुला जमतंय का, असं तो त्याला चिडून म्हणाला. पुढे काय होतं, विदिन अ फ्यू डेज, आणि काहीच दिवसात फराडे सॉल्व द प्रॉब्लेम. आणि फराडेने जो प्रॉब्लेम सॉल्व केलाय, त्याने सोडवलाय तर काय प्रश्न होता तो. इनफॅक्ट ही वेंट फर्दर अँड द रिझल्ट वॉज अ फर्स्ट इंडक्शन. इंडक्शन म्हणजे प्रेरण मोटर म्हणतात, म्हणजे आपण इंडक्शन हा शब्द तुम्ही ऐकला असेल, मोटर विच कन्व्हर्टेड इलेक्ट्रिक करंट इन टू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. हा जो इतका मोठा शोध होता, या शोधामुळे काय फायदा झाला माहिती का, द इंडक्शन मोटर स्पर्ड, स्पर्ड म्हणजे प्रेरित, अ रिव्होल्युशन म्हणजे क्रांती झालेली आहे. आपण जे पंखे घरामध्ये वापरतो का, त्यासाठी ते इंडक्शन मोटर वापरतात, एअर कंडिशन मध्ये वापरतात, स्विमिंग मशीन मध्ये वापरतात, फोटोग्राफ्स, पॉवर टूल्स, कार्स मध्ये वापरतात, इव्हन ट्रेन आणि एरोप्लेन इंजिन्स ग्रू आउट ऑफ दिस सिम्पल डिव्हाइस. म्हणजे इतकं भारी गोष्ट झाली की जो फराडेने शोध लावला
त्याचा उपयोग इतक्या गोष्टींमध्ये व्हायला लागला विच वॉज बोर्न आउट टू बी अ मॉकरी डायरेक्टेड ऍट फराडे. म्हणजे त्याने थट्टा करणं, मॉकरी म्हणजे थट्टा करण्याच्या हेतून, त्याच्या चिडवण्याच्या हेतून फराडेला डिवचलं, पण त्याचं पर्यावसन पुढे खूप मोठ्या शोधामध्ये झालं. फराडे बिकम सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हर नाईट. हा बघा फराडे जो सेलिब्रिटी सायंटिस्ट झालेला आहे त्या रात्रीत ना, ओव्हर नाईट म्हणजे काय, ओव्हर नाईटचा अर्थ आहे एका तर रात्रीतून आपण असं जास्ती रात्रीतून झालेला आहे, काय झालेला आहे, सेलिब्रिटी झालेला आहे एक अशी व्यक्ती फेमस. नोबडी नाऊ केअर्ड अबाउट हिज सोशल स्टेट. आता कोणाला फरक नाही पडतो गरीब आहे काय, कारण तो काळ असा होता जिथे श्रीमंत पैशाने व्यवस्थित लोकांना मान सन्मान होता, आता कोणी विचार नव्हतं करत त्याने शोध लावल्यामुळे की त्याचा सोशल स्टेटस काय, सामाजिक स्तर काय, और एज्युकेशन शिक्षण काय. दिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रेव्होल्युशन. त्या तरुणाला काय केलेली आहे, क्रांती घडवलेली आहे आणि ही लोकांसाठी अतिमहत्वाची गोष्ट होती. वन वुड थिंक ऍज अ टीचर डेव्ही वॉज हॅपी ऍट हिज प्युपिल. प्युपिल म्हणजे काय, विद्यार्थी. खरं तर डेव्हीला अभिमान वाटला पाहिजे होता त्याचा विद्यार्थी इतकं मोठं काम करतोय, पण अचीवमेंट म्हणजे कामगिरी. बट इन अ रियालिटी ही वॉज जेलस. पण वास्तविक बघता तो त्याच्यावरती जळत होता. जेलस म्हणजे काय, की त्याला खूप जलन होत होती, जळजळ होत होती. पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही दॅट ऑफ ऑल हिज डिस्कवरीज. म्हणजे लोक सांगायला लागले की अरे तुझ्या सगळ्या शोधांमध्ये डेव्ही, तुझ्या सगळ्या शोधांमध्ये द बेस्ट वॉज फराडे. फराडे हा तुझा सगळ्यात भारी शोध आहे. दिस मेड हिम इवन मोर जेलस. आणि हे त्याला जास्ती त्रास द्यायचं की अरे मी शोध लावले त्याचं तुम्हाला किंमत नाही, पण फराडेचा शोध तुम्हाला जास्ती मोठा महत्वाचा वाटतोय. अँड अँग्री डेव्ही गेव अ फराडे अँड इम्पॉसिबल टास्क. मग त्यांनी पण ठरवलं की त्या फराडेला असा टास्क द्यायचा ना जो त्याला करताच येणार नाही, टू कीप हिम आउट ऑफ हिज वे. आणि मग हा माझ्या रस्त्यातनं बाजूला जाईल. ही हँडेड हिम अ पीस ऑफ बेवेरियन ग्लास. आता ही बेवेरियन ग्लास जी असते ना, सूक्ष्मदर्शक तुम्ही पाहिलं असेल, नववीचे विद्यार्थी आहात तुम्ही, ज्याच्या खाली आपण गोष्टी मोठ्या दिसतात, तर ती बेवेरियन ग्लास असते, खूप कॉम्प्लिकेटेड आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेने बनलेली असते. विच वॉज यूज इन द लेन्सेस इन द टेलिस्कोप अँड मायक्रोस्कोप अँड आस्क हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट. आणि त्याचं म्हणतं की ही जी काम करते ना, रिव्हर्स इंजिनियर इट कर, म्हणजे त्याला पुनर्निर्मिती कर, दुर्मिणीची पुनर्निर्मिती कर. बेवेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. आणि ती अत्यंत रहस्यमय पद्धतीने बनवली असते. अँड डेव्ही न्यू दॅट विथ द इक्विपमेंट अवेलेबल इन द लॅब फराडे वुड नेव्हर बी एबल टू अकम्प्लिश द टास्क. त्याला माहिती होतं की लॅबमध्ये जे साहित्य आहे त्याच्या साहाय्याने तो कधीही ती पुन्हा तयार करू शकणार नव्हता. दिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. पण याच काचेनं त्याच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचं सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय कामगिरी केलेली आहे. फराडे हॅड अ नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड. नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड म्हणजे कधीच हार न मानणारा व्यक्ती. अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही. आणि त्याला रिस्पेक्ट करायचा देवीचा. सो ही ऍक्सेप्टेड द असाइनमेंट. असाइनमेंट म्हणजे दिलेलं काम. डिस्पाइट त्याने रिस्पेक्ट करायचं, तो जे काम दिलं त्याने ते स्वीकारलं. नोईंग दॅट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट ही टॉइल्ड फॉर. टॉइल्ड म्हणजे काय, खूप परिश्रम करणं. तर त्याला माहिती होतं की हे जे काम आहे ते खूप अवघड आहे, पण त्याने रिस्पेक्ट करून ते काम घेतलेलं. 4 इयर्स त्याने त्याच्यावर खूप काम केलं. 4 वर्ष, 4 इयर्स म्हणजे खूप काम केलं 4 वर्ष. विथ नो हेल्प फ्रॉम डेव्ही. अँड डेव्हीने त्याला काही मदत केली नाहीये. अँड हॅज एक्सपेक्टेड फेल. आणि जे झालं अपेक्षित होतं ते झालं, तो ह्याच्यामध्ये फेल झालेला आहे, नापास झाला, त्याला नाही जमलंय काम करता. फराडे नेव्हर लर्न द सिक्रेट. आणि त्याला ते रहस्य कळलंच नाहीये. अँड दिस रिमाइंड त्याला ते त्याच्या डोक्यात ठेवायचं होतं की आपल्याला फेल्युअर झालेलं आहे. रिमाइंड म्हणजे राहिलेले. अँड हिज फर्स्ट फेल्युअर ऍज अ सायंटिस्ट. मी एक शास्त्रज्ञ म्हणून हे माझं पहिलं अपयश आहे. टू रिमाइंड आठवण. रिमाइंड म्हणजे आठवण. हिमसेल्फ ऑफ दिस डिफिकल्ट टाइम्स ही केप्ट अ सिंगल ग्लास ब्रिक. त्याला ती काचेचा जो एक वीट होती ती ऑन दिस शेल्फ, त्याच्या शेल्फवर ठेवली ऍज अ सॉविनियर. सॉविनियर म्हणजे स्मरणिका. दिस वुड इन्स्पायर हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स. जेव्हा यशात कठीण प्रसंग येईल, ह्या काचेच्या तुकड्याकडे बघायचं, या विटेकडे बघायचं आणि ठरवायचं की आपल्याला कशा प्रकारे सामोर जायचंय म्हणून त्यामध्ये ठेवली. इन 1829 आता 1829 सालाबद्दल डेव्ही डाईड. आता डेव्ही मेलेला आहे. फराडे सक्सेडेड हिम ऍज हेड ऑफ द लॅबोरेटरी. आता त्या लॅबचा प्रमुख फराडे झालेला आहे. ही वॉज फ्री टू परस्यू. परस्यू म्हणजे पाठपुरावा करणं.
डिस्कवरी. आता तू त्याच्या शोधांचा पाठपुरावा करू शकत होता कारण तो स्वतः मेन झालेला होता. व्हॉट एव्हर ही लाईक अँड ही मेड अनादर रिव्होल्युशनरी. रिव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी, डिस्कवरी म्हणजे शोध. ही नोटीस दॅट इफ ही मूव्ह अ मॅग्नेट, त्याने गोष्ट त्याच्या निदर्शनात आली की ही जर आपण मॅग्नेट हलवला इट कुड प्रोड्यूस इलेक्ट्रिकल करंट. तर तो काय करतो, इलेक्ट्रिकल करंट प्रोड्यूस करतो. दस ही कुड नाऊ कन्व्हर्ट, कन्व्हर्ट म्हणजे रूपांतरित करणे, मोशन इन टू इलेक्ट्रिसिटी. दिस इज हाऊ द इलेक्ट्रिकल जनरेटर वॉज बॉर्न. आणि अशा प्रकारे इलेक्ट्रिकल जनरेटर तयार झालेला आहे. समथिंग स्टील यूज टुडे टू जनरेट ऑल काइंड्स ऑफ पॉवर लाईक डायनामोज. तुम्ही डायनामो शब्द ऐकला असेल मॅग्नेट मूवीमध्ये वगैरे. तर हे डायनामो असं यंत्र होतं की जे काय करायचं, टुडे टू जनरेट ऑल काइंड ऑफ पॉवर अँड अदर डिव्हायसेस. फराडे वॉज नाऊ अ लीजंड. आता तो कसा झालेला, लीजंड झालेला, तो एक प्रसिद्ध व्यक्ती झालेला आहे. इन 1840 1840 काळ ही डेव्हलप्ड, त्याने काय तयार केलंय, मेमरी. ही डेव्हलप मेमरी लॉस. आता त्याला स्मृतीभ्रंशाचा त्रास व्हायला लागलाय, विच कंटिन्यूड फॉर द रेस्ट ऑफ हिज लाईफ. ज्या माणसाने इतके शोध लावले त्याला आता काय झालंय, स्मृती त्याची विरत चाललेली, त्याला स्मृतीभ्रंश व्हायला लागलेला आहे. त्याची स्मृती राहिली नाही. आता हळूहळू हळूहळू कमी होत चाललेली आहे. विच कंटिन्यूड फॉर द रेस्ट ऑफ, आणि आयुष्यभरासाठी त्याला तो त्रास राहिलाय. बट द डिसीज, कारण हा एक आजार आहे, दिस नॉट स्टॉप हिम, तो आजार सुद्धा त्याला थांबवू शकलेला नाहीये. ही पर्सर्व्ड स्टार्टिंग अ कॉम्प्लिकेटेड एक्सपेरिमेंट टू प्रूव दॅट लाईट वॉज क्लोजली रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, अ नोवेल थॉट इन दोज टाइम्स. त्यांना एक नवा विचार इथे आलेला आहे की जो इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम संदर्भात होता, की जो म्हणजे जी स्मरणशक्ती जात असताना सुद्धा त्यानं त्याच्यावर काम केलेलं आहे. रिमेंबर दॅट द पीस ऑफ बेवेरियन ग्लास फराडे हॅड केप्ट ऑन हिज शेल्फ. तुम्हाला आठवते ती ग्लास त्याने त्याच्या शेल्फवर ठेवली होती. He was determined to convert the remainder of his first major failure to an instrument. त्याने ती कास त्याचं पहिलं अपयश म्हणून ठेवली होती. अँड इन्स्ट्रुमेंट म्हणजे उपकरण ऑफ ग्रेट सक्सेस. ही यूज द सेम ग्लास नाव टू शो दॅट इन द प्रेझन्स ऑफ अ मॅग्नेट लाईट कुड बी दॅट इन द प्रेझन्स ऑफ मॅग्नेट कुड बी आयसोलेटेड इन टू अ सिंगल वेव्ह रादर दॅन स्प्रेडिंग आउट रॅन्डमली इन ऑल डायरेक्शन ऍज अ कन्सेप्ट कॉल्ड पोलरायझेशन. पोलरायझेशन ही जी कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टचा शोध त्याला त्या ग्लासच्या मदतीनं करता आलेला आहे. ही देन टूक द एज ओल्ड एक्सपेरिमेंट ऑफ स्प्रिंकलिंग. मग त्यानंतर काय शोध लावलाय, स्प्रिंकलिंग म्हणजे शिंपडणं. आयर्न फायलिंग्स ऑन अ शीट ऑफ अ पेपर, म्हणजे काय केलं त्याने, आयर्न फायलिंग्स असतात, चुरा असतो जो लोखंडाचा, शीटवर टाकला पेपर नियर अ मॅग्नेट आणि तो लोखंड मॅग्नेट त्याच्याजवळ नेलेला आहे. मेकिंग सर्क्युलर पॅटर्न्स, आणि गोलाकार पॅटर्न्स तयार केले. ही वेंट ऑन टू प्रूव दॅट दिस पॅटर्न्स वेअर नॉट अ प्रॉपर्टी ऑफ द आयर्न फायलिंग्स, इन फॅक्ट दे वेअर ड्यू टू द इनव्हिजिबल मॅग्नेटिक फील्ड दॅट फील्ड द एम्प्टी स्पेस अराउंड द मॅग्नेट अँड हेन्स डिस्ट्रीब्युटेड द फायलिंग्स. म्हणजे लोखंडाच्या चुरावरती, चुरा टाकला कागदावर, त्याच्या मॅग्नेट फिरलं, गोल 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 आकार तयार झाले. त्यांना सांगितलं की हे गोलगोल वर्तुळाकार फिरणं ही काही लोखंडाच्या चुऱ्याचं गुण वैशिष्ट्य नाहीये. मग हे कसं कशा प्रकारे होते, काय होतं, त्यांच्यामध्ये चुंबकत्व तयार होते का, या गोष्टीचा त्यांना त्या मार्फत शोध लावलेला आहे. अँड हेन्स एज्युकेशन वेंट, पण हे सगळं शोध लावताना शिक्षणच त्याच्या विरोधी गेलेलं आहे, कारण त्याला शिक्षण कमी असल्यामुळे त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण शोधता येत नव्हतं. फराडे डिड नॉट नो मच अबाउट ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स, कारण विज्ञानाचा अभ्यास करायला सुद्धा गणिताचा अभ्यास चांगला असणं फार आवश्यक आहे. त्याला जे ऍडव्हान्स आधुनिक गणित जे होतं ते त्याला माहीत नव्हतं, येत नव्हतं. सो ही जस्ट कॉपीड द आयर्न फायलिंग्स पॅटर्न्स विथ हिज हँड, तो फक्त हातानेच ते कॉपी करत होता. ही वॉज अनएबल टू एक्सप्लेन देन इन द फ्रंट फॉर्म ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन्स, कारण ते मॅथमॅटिकल इक्वेशनच्या साह्यानं मांडणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचा शोध घेणं, याच्यामध्ये नेमकं त्याला अडचण येत होती. दे वेर नॉट ऍक्सेप्टेड, आणि हे इक्वेशन्स कुणी सच ड्रॉइंग कोणी ऍक्सेप्ट करत नव्हतं ना, अशा प्रकारचे वर्तुळाकार तयार होतात, त्याच्या मागचं कारण मॅथमॅटिक्स तिथे तो मांडत नव्हता, सो ते कोणी ऍक्सेप्ट करत नव्हतं. फॉर्च्युन फेवर्ड द ब्रेव फराडे वन्स अगेन. फॉर्च्युन म्हणजे त्याच्या नशिबाना पुन्हा एकदा त्याला साथ दिलेली आहे. व्हेन ही मेट जेम्स मॅक्सवेल, जेम्स मॅक्सवेल हे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी अतिशय गणितज्ञ हुशार, त्यांनी काय केलेलं, ही वेल्दी वेल्दी म्हणजे श्रीमंत, श्रीमंत एज्युकेटेड म्हणजे शिकलेले, फिजिसिस्ट म्हणजे भौतिक शास्त्रज्ञ होते, वेल वर्स्ड इन मॅथमॅटिक्स, आणि अतिशय हुशार होते अभ्यासात मॅथमॅटिक्सच्या.
ही वॉज विलिंग टू वर्क विथ फराडे आणि त्याला त्यांना इच्छा होती फराडे सोबत काम करण्याची. इट वॉज मॅक्सवेल हू ट्रान्सलेटेड फराडेज आयडिया इन टू अ सेट ऑफ इक्वेशन आणि जी फराडेची आयडिया होती त्याला सेट ऑफ इक्वेशनच्या मध्ये कन्वर्ट करण्याचं काम मॅक्सवेलनं केलेलं आहे. दॅट आर नाऊ कॉल्ड मॅक्सवेल्स इक्वेशन, त्याला आता मॅक्सवेल्स इक्वेशन असं म्हणतात. देअर कंबाईंड वर्क हॅज हेल्प अस इन अ मेनी वेज आणि मॅक्सवेल आणि फराडेनं जे एकत्र मिळून काम केलं ते आता आपल्याला बऱ्याच अर्थी उपयोगी येतं. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन हा एक विषय बहुतेकांना ह्याच्यावर अभ्यासही करायची इच्छा असेल. सिस्टम टुडे आर डिझाईन्ड अराउंड देअर डिस्कवरी, त्यांनी जो शोध लावला त्याच्यावर आधारित हा एक विषय आहे, स्वतंत्र विषय. सम डे वी माइट इवन बी एबल टू कम्युनिकेट विथ एलियन्स अक्रॉस द डिफरंट गॅलेक्सीज. आपण म्हणतो ना वेगवेगळ्या आकाशगंगा आहे आणि त्या आकाशगंगामध्ये एलियन्स राहत असतील, तर त्या एलियन्सशी सुद्धा आपण या कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनच्या माध्यमात बोलू शकतो कदाचित. आणि त्याच्यामध्ये या दोघांच्या कामाचा रोल खूप महत्वाचा आहे. फराडेज लाईफ स्टार्टेड विथ द डिफिकल्टीज बट ऍज अ ग्रेट सायंटिस्ट ही मेट इच डिफिकल्टी विथ द पर्सेव्हरन्स, म्हणजे चिकाटीनं त्यानं त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तो सामोरा गेलेला आहे. अँड कन्व्हिक्शन, ही वॉज गिव्हन इम्पॉसिबल टास्क विच ही अंडरटूक ऍज अ चॅलेंज, त्याला अशक्य असणाऱ्या गोष्टी दिल्या गेल्या, आल्या गेल्या त्याच्या समोर, पण त्याने त्या चिकाटीनं मेहनतीनं त्या पार पाडल्या. अँड अपॉर्च्युनिटीज, ज्या संधी, अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय, संधी ही एपिटोमायसिस, एपिटोमायसिस म्हणजे कशा, आदर्श उदाहरण. व्हॉट द वर्ल्ड डिस्नी कॅरेक्टर पिनॅकिओ सेड, पिनॅकिओ सेड काय म्हणतोय, वेन यू विश अपॉन अ स्टार इट डज नॉट मॅटर हू यू आर, तुम्ही एखाद्या ताऱ्याकडे इच्छा मागितली तर तुम्ही कोण याला महत्व नाहीये, ती पूर्ण होतेच होते, लक्षात ठेवा. फ्रॉम द इंट्रोडक्शन टू रजित रेग्नेटेड बाय एपीजे अब्दुल कलाम अँड श्रीजान पाल सिंग या दोघांनी लिहिलेल्या पुस्तकातनं हे खूप छान स्टोरी होती, ज्याच्यामधनं आपल्याला डेव्ही फराडे मॅक्सवेल या सगळ्यांबद्दल माहिती मिळाली, इतके सुंदर शोधांबद्दल कळालं. तुम्हाला नक्की यातनं काही प्रेरणा मिळाली असेल, तुमच्यातल्याही कोणाला शास्त्रज्ञ होण्याची इच्छा असेल किंवा विज्ञानाचा अभ्यास करायला आवडत असेल तर सगळ्यासाठी ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे की आनंद अडचणी आयुष्यात येऊ दे, हरकत नाही, आपण त्याला सामोरं जायचं, पाठ दाखवायची नाही तर तोंड दाखवून लढायचं आणि सक्सेस किंवा विजय हा आपला नक्की असणार आहे. सो इथेच ही मोठी गोष्ट संपलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते. जर तुमचे काही कमेंट्स असतील तर त्याचं मी नक्की स्वागत करते. तुम्ही तुमच्या कमेंट्स मला पाठवा की तुम्हाला आणखी कोणता व्हिडिओ शिकण्याची इच्छा आहे. धन्यवाद.